क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. होळीचा सण जवळ येतोय तर मग पुरणपोळी तर व्हायलाच पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मऊ आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी अशी पुरणपोळीची रेसिपी. चला तर मग ही रेसिपी पाहूया. पुरण तयार करण्यासाठी इथे मी 1 कप चणा डाळ घेतली आहे, 1/4 कप गुळ. या कपने मी 1 कप चणा डाळ मोजून घेतली आहे. ज्या कपने तुम्ही चणा डाळ मोजून घ्याल त्याच कपने तुम्ही गुळही मोजून घ्या. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जेवढी तुम्ही चणा डाळ घ्याल तेवढंच तुम्ही गुळ घेऊ शकता. थोडस तेल, 1/2 चमचा हळद, 1 चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा जायफळ पावडर, 1/2 चमचा मीठ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 चमचा सुंठ पावडरही वापरू शकता. ही चणा डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ही चणा डाळ धुवून घ्यायची. ही आता आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे. ही डाळ 1 वाटी आहे. यामध्ये मी आता 4 वाट्या गरम पाणी ऍड करते. डाळ अगोदर भिजवून घेतलेली नसल्यामुळे यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. थोडस 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा तेल. हे सर्व ऍड केल्यावर आता मी कुकरचं झाकण लावून घेते. याच्या आता मी मीडियम फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या करणार आहे. जर डाळ कमी असेल आणि कुकरही छोटा असेल तर 5 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजून चांगली तयार होते. जर तुमची डाळ कमी असेल आणि कुकर मोठा असेल तर याला 1 ते 2 शिट्ट्या जास्त लागू शकतात. मी आता मीडियम फ्लेमवर याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. जोवर डाळ शिजते तोवर आपण जे पुरणपोळीचं पीठ आहे ते मळून घेऊया. पुरणपोळीच्या पिठासाठी इथे मी 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 कप गव्हाचं पीठ, त्यात 1/2 कप मैदा, टोटल हे 2 कप पीठ आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही पूर्ण 2 कप गव्हाचं पीठही वापरू शकता. पण मैदा वापरल्यामुळे पोळी जी आहे ती मऊ लुसलुशीत होते आणि थंड झाल्यावरही दुसऱ्या दिवशी सुद्धा ही पुरणपोळी जी आहे ती मऊ लुसलुशीत अशी राहते. आणि दुसरं कारण असं आहे की मैदा वापरल्यामुळे पुरणपोळी लाटतानाही सोपं जातं. यामध्ये मी 1/2 चमचा मीठ ऍड करते, 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून एवढं तेल. हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी टोटल 1 कप पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत हे पीठ आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडस तेल ऍड करायचं आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. हे पीठ आता मी व्यवस्थित मळून घेतलंय. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ मी मऊ मळून घेतलंय. एवढं पीठ मळण्यासाठी मला टोटल 1/2 कप पाणी लागलंय. पुरणपोळ्यांसाठीचं पीठ मळून झाल्यावर त्याची लगेच पोळ्या बनवायला नाही घ्यायच्या, तर 1 तास तरी त्याला झाकून साईडला ठेवून नंतर याच्या पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. मी याला 1 तासभर साईडला ठेवते. कुकरच्या मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं हा कुकर मी गार करून घेतलाय. आता मी तुम्हाला खोलून दाखवते. तुम्ही पाहू शकता डाळ किती छान शिजली आहे. पुरणासाठी आपल्याला अशाच पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवताना जे हे पाणी शिल्लक राहतं त्याची कटाची आमटी बनवतात.
जर तुम्हाला या कटाची आमटी बनवायची असेल तर डाळ शिजवताना तुम्ही 4 कप पाणी घ्या. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही डाळ शिजवताना यामध्ये 3 कपच पाणी वापरा. आता ही शिजवलेली डाळ मी गाळून घेते. इथे मी एक भांड्यामध्ये चाळण ठेवली आहे, त्याच्यावर मी या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेते. 5 मिनिटे हे पाणी निथळून घ्यायचं आणि नंतर ही डाळ आपल्याला गुळासोबत शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटे झालेली आहे, डाळीमधील पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे. डाळीमधील जे गाळून घेतलेलं पाणी आहे, जो हा कट आहे त्याची आपण आमटी बनवणार आहोत. यामध्ये मी आता ही तयार उकडलेली जी डाळ आहे यातील 1 चमचा डाळ मी यामध्ये काढून घेते, कारण मला याची आमटी बनवायची आहे. आणि याचं मी आता तुम्हाला पुरण कसं बनवायचं ते आता दाखवते. इथे मी गॅसवर जाड बॉटमचा पॅन गरम करायला ठेवलाय. यामध्ये मी तयार उकडून घेतलेली डाळ काढून घेते. यामध्ये जे 1 पाऊण कप गूळ घेतलं होतं ते गूळ काढून घेतलंय. गूळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमच्या मध्ये ठेवली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळासोबत यामध्ये 1 चमचा साखरही ऍड करू शकता, त्यामुळे पुरणाला छान टेक्स्चर येतं. डाळीमध्ये ऍड केलेलं गूळ जेव्हा मेल्ट होतं ना, तेव्हा जे पुरण आहे ते अशा पद्धतीने थोडं पातळ होतं, याची कन्सिस्टन्सी पातळ होते. याला आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे. गूळ व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स झाल्यावर आता आपल्याला अशा पद्धतीच्या स्मॅशरच्या सहाय्याने हे जे पुरण आहे ते शिजवता शिजवता असंच स्मॅश करून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे जे पुरण आहे ते व्यवस्थित फाईन असं स्मॅश होतं, चांगलं शिजलंही जातं आणि नंतर आपल्याला डाळ वाटण्याचा जो वेळ आहे तो आपला वाचतो. स्मॅशरने स्मॅश केल्यानंतर पुन्हा मी ही डाळ आता 5 मिनिटं व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेते. डाळीमधील मॉइश्चर निघून जाईस्तोवर आपल्याला हे पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यातील हा जो चिकटपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटं गूळ आणि जी डाळ होती ती मी व्यवस्थित स्मॅश करून नंतर परतून घेतली आहे. आता हे पुरण जे आहे ते ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे. हे आपल्याला जास्त ड्राय करायचं नाहीये. पुरण परफेक्ट तयार झालं की नाही हे करण्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक सांगते. हे जे पुरण आहे ते असे कढईचे ज्या कडा आहेत त्या सोडायला लागतं. साईडला असं ड्राय व्हायला सुरुवात होतं, म्हणजे समजायचं जे आपलं पुरण जे आहे तयार आहे. पुरण परफेक्ट तयार झालं की नाही हे करण्यासाठी काय करायचं, पुरणामध्ये जो चमचा आहे तो असा उभा करून ठेवायचा. चमचा असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण परफेक्ट तयार आहे. हा चमचा असा पडू लागला तर समजायचं पुरण अजून थोडंफार शिजलं पाहिजे. हे आता पुरण तयार आहे. शेवटी मी यामध्ये आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर ऍड करते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 चमचा सुंठ पावडरही ऍड करू शकता. वेलची पावडर जायफळ पावडर ऍड केल्यावर याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गॅस लगेच बंद करायचा. तुम्ही पाहू शकता डाळ शिजवते वेळी मी हे पुरण स्मॅशरने स्मॅश केलं होतं, त्यामुळे एकदम हे फाईन असं तयार झालंय. तुम्हाला जर हे अजून फाईन पाहिजे असेल तर तुम्ही याला एकदा चाळणीमधून ओटून घेऊ शकता. हे पुरण तयार झालेलं आहे, खूप गरम आहे. गरम असतानाच याला आपल्याला चाळणीतून किंवा तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर त्यातून गोठून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीची जी पुरणजाळी मिळते त्यातून हे पुरण बारीक करून घेणार आहे. या जाळीमध्ये थोडं थोडं पुरण टाकून अशा पद्धतीच्या पेल्याच्या किंवा भांड्याच्या सहाय्याने आपण
हे पुरण हे जाळीमधून अशा पद्धतीने बारीक करून घेऊया. पुरण अशा पद्धतीने घोटून घेतल्यामुळे आपल्याला फाईन असं पुरण तयार मिळतं. तुम्ही पाहू शकता किती फाईन असं पुरण, छान परफेक्ट अगदी तयार झालंय. अशाच पद्धतीने हे सर्व पुरण मी घोटून घेते आणि तुम्हाला दाखवते. सर्व पुरण मी या चाळणीतून व्यवस्थित काढून घेतलंय. आता हे परफेक्ट असं पुरणपोळीसाठी पुरण रेडी आहे, मस्त फाईन असं. जर पुरण थोडस ड्राय झालं असेल तर तुम्ही एखाद छोटा चमचा दूध घेऊन त्यावर शिंपडून ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. आता हे पुरण रेडी आहे. आता आपण याच्या पुरणपोळ्या तयार करूया. इथे पुरण तयार आहे, पीठ मळूनही 1 ते 1.5 तास झालेला आहे. आता आपण याच्या पुरणपोळ्या बनवायला घेऊयात. हाताला थोडस तेल लावून हे जे पीठ आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं 1 मिनिट भर. आता मी याचे गोळे बनवून घेते. पिठाचे मी गोळे बनवून घेतले. आता जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढ्याच आकाराचे मी पुरणाचेही गोळे तयार करून घेते. जेवढे पिठाचे गोळे आहेत तेवढेच मी पुरणाचेही गोळे तयार करून घेतले. याच्यात आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊयात. आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत. पुरणपोळी लाटण्यासाठी, पोळीला लावण्यासाठी आपल्याला नेहमी तांदळाच्या पिठाचा वापर करायचा. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पोळी जी आहे लाटताना इझी स्प्रेड होते. आता मी तयार पिठाचा एक गोळा घेतलाय. हा गोळा या तांदळाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने गोळून याला जस्ट थोडस लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने. थोडस लाटून घेतल्यावर जो पुरणाचा गोळा आहे तो याच्या मधोमध ठेवायचा आणि याला अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवत बंद करून घ्यायचा आहे. जसे आपण मोदक बनवतो तसा हा गोळा आपल्याला हातामध्ये गोल गोल फिरवून याचा जो वरचा भाग आहे तो अलगद असा प्रेस करून घ्यायचा. आणि हा जो आपला गोळा आहे पुरणपोळीचा तो लाटण्यासाठी रेडी आहे. याची मी तुम्हाला आता पोळी लाटून दाखवते. तयार पुरणपोळीचा गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळून याला असं ठेवायचं. जो आपण जॉईन केला होता भाग त्याला खालच्या साईडने ठेवून याला आता आपल्याला गोल गोल फिरवत हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हे जे लाटणं आहे त्याला अशा पद्धतीने पकडून याला जस्ट असं हातामध्ये लाटणं गोल गोल फिरवायचं. म्हणजे ही जी पोळी आहे ती आपोआप गोल 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 सरकत जाते. पुरणपोळी जी आहे ती आपल्याला जास्त पातळ लाटून घ्यायची नाही, जास्त जाड ठेवायची नाहीये. एक्स्ट्रा जर पीठ असेल तर ते हाताने जस्ट हलक्या हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं. ही आता पुरणपोळी भाजण्यासाठी रेडी आहे. हिला आता आपण भाजून घेऊयात. इथे तवा छान गरम झालाय, यावर मी पोळी टाकून घेते. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. पोळी तव्यावर टाकल्यावर 7 ते 8 सेकंद झाल्यावर त्या जस्ट अलगद परतून घ्यायचं.
होळी परतून झाल्यावर असे बबल्स यायला सुरुवात होतात. असे थोडे बबल्स आले की पुन्हा ही पोळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. यावर मी थोडस तूप लावून घेते. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. थोडस तूप लावून मी ही पुरणपोळी पुन्हा एकदा परतून घेते. पुरणपोळी परतून घेते ही अलगद परतून घ्यायची, नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते. यावरूनही मी अगदी थोडस तूप लावून घेते. आता ही आपली मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी खाण्यासाठी रेडी आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्याही मी तयार करून घेते. पुरणपोळी काढून घेते वेळी मी अशा प्रकारच्या जाळीवर काढून घेतली आहे, डायरेक्ट डब्यामध्ये नाही ठेवली आहे. एकावर एक ठेवल्या तर याला पाणी वाफेमुळे पाणी सुटण्याची शक्यता असते, पोळ्या ओलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे या जाळीवर थोडी थंड झाल्यावर मी हिला खाली डब्यामध्ये ठेवणार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुरणपोळ्या बनवून घेते. तर मग या होळीला तुम्ही या पुरणपोळ्या नक्की ट्राय करा आणि होळी एन्जॉय करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.